नमस्कार, SPVP मराठी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चक्की। त्यासाठी लागणार साहित्य: एक वाटी शेंगदाणे, एक वाटी गूळ, गूळ हा मी बारीक करून घेतलेला आहे, आणि तूप। कढई गरम झालेली आहे, त्यात आपण हे शेंगदाणे घालू। शेंगदाणे मी निवडून घेतलेले आहेत, हे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजलेत आपले, आता जास्तही नाही भाजायचे शेंगदाणे आपल्याला। आता आपण गॅस बंद करू आणि शेंगदाणे असा एक स्वच्छ कपडा घ्यायचा, त्यावर हे शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे थंड होऊ द्यायचे नाही आपल्याला, गरम असतानाच त्याचे आपल्याला साल काढायची आहे। आणि हे असे असे करायचे, आपल्याला चपुटी करून घ्यायचे आहे। चेक करूया आपण एकदा, हा हे चांगला बऱ्यापैकी झालेला आहे, आणि जे काही राहिले असतील ते आपण असं हातानं करून घ्यायचं। झालंय हे, आपण हे स्वच्छ करून घेऊ। या इथे आता आपल्याला ह्या पोळपाटला तूप लावून घ्यायचं आहे, आणि लाटण्याला पण तूप लावून घ्यायचं आहे, आणि ही प्रोसेस आपल्याला चक्की बनवायच्या अगोदर बनवायची आहे, करायची आहे। हे बघा, मी इथे तूप लावून घेतलं आहे। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आता हा बारीक केलेला गूळ घालू। आता याच्यामध्येच आपल्याला हे एक चम्मच तूप घालायचं। तुपाने चक्की चमकदारही होते आणि स्वादिष्टही लागते। मिक्स करायचं आणि हलवायचं सारखं आपल्याला। याला गॅसची फ्लेम मीडियम आहे, गूळ मेल्ट झालाय सगळा। चक्की चांगलं होण्याचं एकमेव कारण म्हणजे आपण गुळाचा पाक चांगला केला तर चक्कीही आपली चांगली होते। एका वाटीमध्ये जवळ पाणी घ्यायचं आपल्या, आणि त्याच्यामध्ये हे थोडंसं गुळाचा पाक घालून बघायचा वाटी पाण्यामध्ये, हलवत राहायचं याला। चेक करूया आपण, हे बघा आपला पाक तयार नाही आहे, असा हातानं तुटतोय म्हणजे आपला पाक तयार नाही आहे। याला हलवायचं, आपण आणखीन एकदा चेक करू हे असं घ्यायचं आणि पाण्यामध्ये सोडायचं। नाही, आणखीन आपल्याला थोडा वेळ ठेवावं लागतं। एकदा चेक करू आपण, हे बघा आता वाजतंय हे कडक, आवाज येत असेल तुम्हाला, तुटतोय पण गूळ म्हणजे आपला पाक तयार आहे। आपल्याला आता याच्यामध्ये हे शेंगदाणे सोडायचे, हलवून घ्यायचं मिक्स करून, गॅस बंद करायचा। आणि हे आपल्याला आपण जे पोळपाटला तूप स्प्रेड केलेलं आहे त्यावर काढून घ्यायचं, हे गरम असतानाच काढून घ्यायचं असतं। या लाटण्यानं आपल्याला हलक्या हातानं आपल्याला जसं हवं तसं, पातळ पाहिजे असेल तर पातळ किंवा जाड जसं पाहिजे तसं हे लाटून घ्यायचं। आपलं लाटून झालंय, आता हे गरम असतानाच आपल्याला याला मार्क करून घ्यायचंय असा, कारण की हे थंड झाल्यानंतर आपल्या अशा वड्या पडत नाही, त्यामुळं हे गरम असतानाच मार्किंग करून घ्यायचं। करून झालंय, आता आपण ह्याला थोडा वेळ थंड होऊ देऊ आणि नंतर ही चक्की आपण डिशमध्ये काढून घेऊ। चक्की थंड झालेली आहे, आता आपण ही काढून घेऊ। छान पण झालेली आहे, कडक पण झालेली आहे, बघा आवाज कसा येतोय हे बघा, एकदम हे बघा। तुम्ही पण अशी घरी करून बघा,
आणि आजचा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉन पण